वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर, दिंडोरी उमेदवार मालती थविल, जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगर प्रमुख अविनाश शिंदे, सचिन वामन गायकवाड, युवक प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, युवक महानगर प्रमुख रवी पगारे, बाळासाहेब शिंदे, शिवा तेलंग, विजय वावळे, किरण डोके, डॉक्टर अनिल आठवले, बजरंग शिंदे, कोमल पगारे, माहीर गजवे, ऍडव्होकेट भारत बुकाने, जितेश शार्दूल, विवेक तांबे, राहुल पटेकर, दादासाहेब शिरसाट, विक्की वाळके, राजू गोतीज आदी यावेळी उपस्थित होते. यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांची मराठा समाजाबद्दल असलेली भूमिका, जरांगे पाटलांना दिलेली त्यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी साथ, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत आणि बाबासाहेबांचे उपकार या देशावर किती आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. म्हणून भीमशक्ती शिवशक्ती एकत्र करून विकासाचं व्हिजन घेऊन शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि जातीपातीचं राजकारण करणाऱ्या, धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी, की जातीचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही, धर्माचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही, तर विकासाचं मॉडेल समोर आणून विकासाची गंगा ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने येईल, त्या दृष्टिकोनातून ही माझी उमेदवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी. एक सर्वसामान्य घरातला मुलगा ज्याच्या पाठीमागं कुठलाही राजकीय वारसा नाही, ज्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा तितकी सक्षम नसताना फक्त एक विचाराचा मुलगा 15 वर्षापासून चांगलं काम करतोय आणि त्या मुलाच्या पाठीशी शब्बासकीची थाप लोकसभेच्या उमेदवारीच्या निमित्तानं साहेबांनी दिल्यामुळं या उमेदवारीसाठी आम्हाला 10 हत्तीचं बळ मिळालंय. आमच्या दोन्ही विचाराची लोक एकत्र येऊन या नाशिक जिल्ह्यात नवीन नांदी निर्माण करतील आणि विजयाची गुढी ही तुम्हाला 4 जून रोजी नाशिक जिल्ह्यात वंचितच्या माध्यमातून बघायला मिळेल. माझ्यासाठी पवन भाऊ असतील ते स्वतः इच्छुक होते, पण भाऊंनी सांगितलं जर समीकरण चांगलं होत असेल आणि निवडणूक ही चांगल्या पद्धतीने करण गायकर लढणार असतील तर मी त्यांचा मोठा भाऊ आहे, तेच मला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि मोठ्या मनानं दिलदारपणा दाखवत अविनाश भाऊ असतील, दादासाहेब असतील, सर्व वंचितचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी मला त्या ठिकाणी घेऊन जाऊन साहेबांसमोर माझ्या कार्याचा अहवाल ठेवला. साहेबांना त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन आज मी तुम्हाला वंचितचा उमेदवार तुमच्या समोर दिसतोय. निश्चितपणे उद्यापासून जो प्रचार सुरू होतोय त्याच्यात तुम्हाला वंचितचे विचार काय आहे आणि वंचित पक्ष कशा पद्धतीने निवडणूक लढेल हे बघायला मिळेल. बाळासाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो मी पूर्ण करेन. शेतकऱ्यांसाठी मी लढेन. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यानंतर विजय सोडेल आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रात कंबर कसलेली आहे. महाराष्ट्रामध्ये कवडीलाही एखादा पक्ष उरलेला नाही. महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बीजेपीच्या विरोधात जर कोणी टक्कर देत असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष हा बीजेपीला विरोधक म्हणून उरलेला आहे. आणि हे आम्हीच नाही तर तुम्ही बघितलं तर विरोधी पक्षाचे लोकही ते सांगता, बीजेपीचे लोकही ते सांगता का आमची खरी लढत ही बीजेपी सोबत आहे. आणि म्हणूनच बीजेपी सोबत बीजेपीला हरवण्यासाठी आणि मोदीला थांबवण्यासाठी आणि या देशात लोकशाही वाचवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी निवडक असं पूर्ण सर्वे केल्यानंतर करणभाऊ गायकर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. कारण करणभाऊ गायकर हे वर्षानुवर्ष मराठा आरक्षणाचा लढा असेल, शेतकऱ्यांचा लढा असेल यासाठी लढत राहिलेले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत करणभाऊच्या रूपाने नाशिकला एक नवा खासदार बघायला भेटल अशी आपल्याद्वारे या ठिकाणी मी नमूद करतो.